नमस्कार मित्रांनो, ऑटोटेक मराठी आपल्या मराठमोळ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण 2021 मधील सर्वात जास्त विक्री झालेल्या गाड्यांबद्दल माहिती पाहणार आहोत। 2021 मध्ये अशा कोणत्या गाड्या होत्या की ज्यांची विक्री सर्वाधिक झाली, तसेच त्या गाड्यांची प्राइस काय आहे, या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, ऑटोटेक मराठी या यूट्यूब चॅनलची टीम काही दिवस बाहेरगावी असल्यामुळे आपल्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट करता आले नाहीत, परंतु इथून पुढे आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। 2021 मध्ये भारतीय कार बाजाराला सुरुवातीला काही अडथळ्यांचा सामना करावा लागला, मात्र आता भारतीय कार बाजारात कोरोनाच्या संकटातून सावरला गेला आहे। गेल्या वर्षात अशा काही कार आहेत ज्या भारतीयांच्या सर्वात अधिक पसंतीस उतरल्या आणि सर्वाधिक खरेदी केल्या गेल्या। तर चला तर पाहूया 2021 मध्ये अशा कोणत्या गाड्या होत्या की ज्यांची विक्री ही सर्वाधिक झालेली आहे। तर मित्रांनो, नंबर एक वर आहे मारुती सुझुकीची विटारा ब्रेझा। विटारा ब्रेझा ही भारतात मोठ्या प्रमाणात विकली जाणारी कार आहे। या गाडीमध्ये कंपनी पेट्रोल इंजिन ऑफर करते। विटारा ब्रेझा या कारची एक्स शोरूम प्राइस 7,61,000 सुरू होऊन या गाडीचे टॉप एंड मॉडेल 11,20,000 मिळते। या गाडीमध्ये 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन असून हे इंजिन 1.5 लिटरचे असून गाडीचे 1.5 लिटर पेट्रोल इंजिन 103 BHP पॉवर आणि 138 Nm टॉर्क जनरेट करते। या गाडीच्या पेट्रोल इंजिन मध्ये 17-18 KMPL चे मायलेज कंपनी क्लेम करते। मित्रांनो, नेक्स्ट गाडी आहे मारुती सुझुकीचीच, ती म्हणजे मारुती सुझुकी वॅगनार। मारुती सुझुकी वॅगनार ही भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सर्वात जास्त विक्री होणारी कार असून मारुती सुझुकी वॅगनार प्रत्येक महिन्याच्या टॉप सेलिंग लिस्ट कार्सच्या यादीमध्ये सर्वप्रथम ही असते म्हणजे असतेच। 2021 वर्षात मारुती सुझुकी वॅगनारच्या सुमारे 1,64,000 युनिट्स विकल्या गेल्या होत्या। मारुती सुझुकी वॅगनारमध्ये CNG देखील ऑफर केला जातो। मारुती सुझुकी वॅगनार ही पेट्रोल प्लस CNG अशा व्हेरियंटमध्ये देखील मिळते, तसेच वॅगनारमध्ये AMT ट्रान्समिशन देखील ऑफर केले जाते। मारुती सुझुकी वॅगनारची एक्स शोरूम प्राइस ही 4,93,000 सुरू होऊन या गाडीचे टॉप एंड म्हणजेच AMT ट्रान्समिशन हे मॉडेल 6,45,000 मिळून जाते। मारुती सुझुकी वॅगनारमध्ये कंपनी दोन इंजिन ऑफर करते, एक म्हणजे 1 लिटर पेट्रोल इंजिन आणि दुसरे म्हणजे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन। मित्रांनो, 1 लिटर पेट्रोल इंजिन मध्ये कंपनी CNG देखील ऑफर करते। या गाडीच्या 1 लिटर CNG इंजिन मध्ये 58 BHP पॉवर आणि 78 Nm टॉर्क मिळतो। मारुती सुझुकी वॅगनार CNG या गाडीमध्ये कंपनी तब्बल 32.52 kg/kg मायलेज कंपनी क्लेम करते। CNG सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी वॅगनार CNG मायलेज हे सर्वाधिक आहे। तर मित्रांनो, मारुती सुझुकी वॅगनारचे दुसरे इंजिन 1.2 प्युअर पेट्रोल इंजिन हे 82 BHP पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते। या 1.2 लिटर प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये कंपनी 21 KMPL मायलेज क्लेम करते। तर मित्रांनो, 2021 मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या लिस्टमध्ये पुढची गाडी ही टाटाची असून टाटा नेक्सॉन। टाटा नेक्सॉनची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली असून टाटाची नेक्सॉन ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे। टाटा नेक्सॉनने ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळवले असून ही टाटाची सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते। या गाडीचे लुक्स आणि वैशिष्ट्ये, या गाडीमध्ये मिळणारे फीचर्स हे एकदम भारी असून ही एक कॉम्पॅक्ट SUV असून गाडीचा लुक, गाडीचे इंटेरियर हे एकदम प्रीमियम मिळते। तसेच टाटा नेक्सॉनमध्ये EV मॉडेलसुद्धा मिळते, म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेइकल। टाटा नेक्सॉनची एक्स शोरूम प्राइस ही 7,30,000 सुरू होऊन टाटा नेक्सॉनचे टॉप एंड मॉडेल हे 13,35,000 मिळते। टाटा नेक्सॉनमध्ये दोन फ्युअल ऑप्शन्स आपल्याला मिळतात, एक म्हणजे पेट्रोल इंजिन आणि दुसरं म्हणजे डिझेल इंजिन। तर या गाडीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन मिळते, तसेच 1.5 लिटर डिझेल इंजिन सुद्धा कंपनी ऑफर करते। टाटा नेक्सॉनचे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 118 BHP पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते। गाडीचे हे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 17-18 KMPL मायलेज क्लेम करते। तसेच टाटा नेक्सॉनचे 1.5 लिटर डिझेल इंजिन 108 BHP पॉवर
पॉवर आणि 206 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. टाटा नेक्सॉनच्या 1.5 लिटर डिझेल इंजिनमध्ये कंपनी 22 ते 23 KMPL चे मायलेज क्लेम करते. तर मित्रांनो, 2021 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या लिस्टमध्ये नेक्स्ट गाडी आहे ती म्हणजे हुंडाईची हुंडाई क्रेटा. हुंडाई क्रेटा ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक कार आहे. हे आश्चर्यकारक आहे कारण ही एक प्रीमियम कॉम्पॅक्ट SUV आहे. हुंडाई क्रेटाचे लुक्स अँड स्टाईल यासाठी हुंडाई क्रेटा ही एकदम प्रसिद्ध आहे. तसेच गाडीमध्ये मिळणारे हे इंजिन हे एकदम रिफायनरी असून गाडीमध्ये मिळणारे फीचर्स यासाठी हुंडाई क्रेटा ही ओळखली जाते. हुंडाई क्रेटा या गाडीचे टॉप एंड मॉडेल 17,77,000 रुपयांपर्यंत मिळून जाते. हुंडाई क्रेटामध्ये दोन फ्युअल ऑप्शन्स मिळतात, एक म्हणजे पेट्रोल इंजिन आणि दुसरं म्हणजे डिझेल इंजिन. गाडीमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन मिळते, तसेच 1.4 लिटर पेट्रोल इंजिन मिळते. गाडीचे 1.4 लिटर पेट्रोल इंजिन हे 138 BHP पॉवर आणि 242 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते. या गाडीच्या 1.4 लिटर पेट्रोल इंजिनमध्ये कंपनी 17-18 KMPL चे मायलेज कंपनी क्लेम करते. तसेच क्रेटामध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन मिळते. गाडीचे हे इंजिन 113 BHP पॉवर आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते. या गाडीच्या डिझेल इंजिनमध्ये 21-22 KMPL चे मायलेज कंपनी क्लेम करते. हुंडाई क्रेटामध्ये CVT, DCT, AMT असे ट्रान्समिशन ऑप्शन आपल्याला हुंडाई क्रेटामध्ये मिळतात. मित्रांनो, 2021 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीमध्ये पुढची गाडी आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट. मित्रांनो, मारुती सुझुकी स्विफ्ट ही एक हॅचबॅक कार असून मारुती सुझुकीची स्विफ्ट ही सर्वात लोकप्रिय हॅचबॅक असून या गाडीची एक्स शोरूम प्राइस ही 5,85,000 सुरू होऊन या गाडीचे टॉप एंड मॉडेल 8,67,000 या गाडीचे टॉप मॉडेल मिळून जाते. स्विफ्ट मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन मिळते. स्विफ्टचे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 89 BHP पॉवर आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. गाडीचे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन मध्ये कंपनी 23-24 KMPL चे मायलेज क्लेम करते. तसेच मारुती सुझुकी स्विफ्ट मध्ये कंपनी AMT ट्रान्समिशन ऑप्शन सुद्धा ऑफर करते. मारुती सुझुकी स्विफ्टचे फेसलिफ्ट लॉन्च केल्यानंतर 2021 जवळपास मारुती सुझुकीने 2021 एकूण 1,50,000 स्विफ्ट गाड्या विकल्या. मित्रांनो, 2021 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत पुढची गाडी आहे ती म्हणजे मारुती सुझुकीची मारुती सुझुकी बलेनो. बलेनो ही गाडी तिच्या लुक्स आणि तिच्या फीचरसाठी ओळखली जाते. बलेनो या कारची एक्स शोरूम प्राइस 5,97,000 रुपयांपासून सुरू होऊन या गाडीचे टॉप एंड AMT हे मॉडेल 9,33,000 रुपयांपर्यंत या गाडीचे AMT टॉप मॉडेल मिळते. बलेनोमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असून बलेनोचे हे पेट्रोल इंजिन 82 BHP पॉवर आणि 113 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. बलेनोमध्ये 21-23 KMPL चे मायलेज कंपनी क्लेम करते. AMT ट्रान्समिशन देखील कंपनी ऑफर करते. तर मित्रांनो, 2021 सर्वाधिक जास्त विकल्या जाणाऱ्या कारच्या लिस्टमध्ये पुढची गाडी आहे ती म्हणजे कियाची किया सेल्टॉस. तर मित्रांनो, किया सेल्टॉस ही गाडी त्याची लुक्स डिझाईन्स आणि इंटेरियर गाडीमध्ये असणारे फीचर्स यासाठी किया सेल्टॉस ही गाडी भारतामध्ये प्रसिद्ध आहे. या गाडीची एक्स शोरूम प्राइस ही 9,95,000 रुपयांपासून सुरू होऊन या गाडीचे टॉप एंड मॉडेल 18,10,000 रुपयांपर्यंत या गाडीचे टॉप एंड मॉडेल मिळते. कियाच्या किया सेल्टॉस या गाडीने किया सोनेटला किया सेल्टॉसने पाठीमागे टाकले आहे. किया सेल्टॉसमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन असे दोन इंजिन कंपनी या गाडीमध्ये ऑफर करते. गाडीचे 1.5 लिटर पेट्रोल इंजिन 113 BHP पॉवर आणि 124 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते. गाडीच्या या पेट्रोल इंजिनमध्ये 16-17 KMPL चे मायलेज क्लेम केले जाते. तसेच या गाडीमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन सुद्धा मिळते. हे डिझेल इंजिन 113 BHP पॉवर आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क प्रोड्यूस करते. गाडीच्या डिझेल इंजिनमध्ये कंपनी 21-22 KMPL चे मायलेज क्लेम करते. किया सेल्टॉसमध्ये CVT, AMT, DCT असे ट्रान्समिशन ऑप्शन किया सेल्टॉसमध्ये मिळतात. तर मित्रांनो, याच होत्या 2021 सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तसेच तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला आमच्यासोबत काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर स्क्रीनवर येणाऱ्या इंस्टाग्राम आयडीवरती तुम्ही फॉलो करून आम्हाला मेसेज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.